नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. PMPL च्या माध्यमातून एअरपोर्टकरिता पुणे शहरातील 5 मार्गावर सुरू झालेल्या अभिजलद व स्वस्त वातानुकूलित स्मार्ट एअरपोर्ट बस सेवेचा शुभारंभ आज खासदार गिरीशजी बापट यांच्या हस्ते शुभहस्ते संपन्न झाला. पुण्यामध्ये PMPL च्या माध्यमातून एअरपोर्टकरिता आगळी व वेगळी जलद व स्वस्त स्मार्ट एअरपोर्ट बससेवा प्रवाशांना उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून PMPL चे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष श्री राजेंद्र जगताप यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. PMPL ने स्मार्ट सिटीमध्ये उपलब्ध असलेला निधी व मागील वर्षी PMPL मध्ये दाखल झालेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस यांचा वापर करून लोहगाव विमानतळ इथून अभिबस सेवेचा शुभारंभ खासदारांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात A1 हिंजवडी, A2 हडपसर, A3 स्वारगेट, A4 कोथरूड, A5 निगडी या 5 मार्गावर या बससेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. मागील काळात 2 वेळा अशा प्रकारची सेवा सुरू करण्यात आली होती. त्या सेवेतील काही त्रुटी उणीवा दूर करून नव्याने ही सेवा नागरिकांकरता विमानतळाच्या आगमन परिसरात जवळपास उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना विमानतळाबाहेर अशा प्रकारची सेवा उपलब्ध आहे याची इत्यंभूत माहिती सूचना फलकाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय बैठका आदी गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. ही सेवा पूर्ण वातानुकूलित असली तरी यामध्ये बस कुठेही कोणत्या वेळेला आहे ही माहिती प्रवाशांना मिळवण्याकरता ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या शहरातील 5 मार्गावर सुरू असलेल्या सेवा पुढील काळात विमानाच्या वाढत्या संख्येप्रमाणे वाढविण्यात येणार आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक सिद्धार्थ देंडे, माजी नगरसेवक प्रशांत भदे, विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीचे सदस्य उज्ज्वल केसकर, कवी बादशाह सय्यद, अनिल पाटील, संचालक कुलदीप सिंग, PMPL चे CMD राजेंद्र जगताप, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय कोलते आदी उपस्थित होते. धन्यवाद.